तिन्ही बाजूला टिप मारून झाली आहे, असं हे आपलं पॉकेट तयार झालंय। मी एक छोटा पाऊच शिवतीये, त्यासाठी मला एक कापडाचा छोटा तुकडा लागेल, एक रबर शीट लागेल, तुम्ही त्याचा फोम सुद्धा वापरू शकता तिथे, आणि एक अस्तरसाठी दोन कापड लागतील, एक रनर लागेल आणि एक चेन। आता आपण कसं शिवायचं ते बघूया। अस्तर अंतरून घेते, त्याच्यानंतर रबर शीट, आणि त्याच्यानंतर मला जो वरती कापड लावायचा आहे ते कापड लावते आणि चारी बाजूला टिप मारून घेते। अशी मी टिप मारून झालेली आहे माझी। तर हे जास्तीचं जे कापड आहे ते कट करून घेऊया। आता या कापडाची साईज बघूया। ही साईज मी घेतली आहे 8 इंच आणि 5.5 इंच। मी याच्यावर उभ्या आणि आडव्या टिपा मारून घेतलीये। मी अशा टिपा मारून घेतल्या आहेत, ह्याचा मध्य काढून घ्या। हे लावल्याने फर्श दोन भाग होतील, तर हितून इथे आणि इथे टिप मारून घ्यायची। तीन बाजूला टिप मारून घ्या। तिन्ही बाजूला टिप मारून झाली आहे, असं हे आपलं पॉकेट तयार झालंय। आता जे जास्तीचं कापड आहे ते आपण कट करून घेऊया। माझ्याकडे ही चेन आहे, ती आता आपण चेन उलट ठेवून अशी टिप मारून घेऊया। अशी टिप मारून झाले, आता ह्याला दुमडून घेऊन प्रेस टिप मारून घेऊया। इथे चेन जोडून झाली आहे, तसेच ह्या पद्धतीने ह्या बाजूलाही चेन लावून घेऊया। दोन्ही बाजूला चेन लावून झालेली आहे, त्यात आता आपण रनर घालूया। ह्यामध्ये रनर घालून झालं आहे, हे आपण उलट करूया। दोन्ही बाजूला टिप मारून घ्या। टिप मारून झाली आहे, आता हे सरळ करूया। किती छोटंसं पर्स झालं आहे बघा, खूप छान दिसतं आहे। आता आपण एवढ्याशा छोट्या पर्समध्ये काय काय ठेवू शकतो ते तुम्ही पहा। माझ्याकडे हे ATM कार्ड आहे। कुठेही जाता येतं आपल्याला, मोठी पर्स नेण्याऐवजी एवढी छोटीशी जरी पर्स आपण नेलो, हे माझ्यावर थोडे पैसे होते, ते पैसे तुम्हाला जर लागणार असेल, पित्ताची गोळी किंवा क्रोसिनची गोळी, अशी काहीतरी किरकोळ गोळी जर पाहिजे असेल तुम्हाला तुमच्यासोबत कुठेही जाताना, आपण एक छोट्याशा तुकड्यापासून एवढी सुंदर पर्स बनवली आहे जी सगळ्यांनाही उपयोगी पडू शकते। तुमच्या मम्मीला म्हणा, आईला म्हणा, किंवा कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर गिफ्ट द्यायला, गिफ्ट देण्यासाठी खूप सुंदर आहे। आता ही तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा, अजून ह्याच्यात काही चेंजेस पाहिजे असेल तर मला नक्की सांगा। थँक्यू।